नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय सिंग ठाकूर युनिव्हर्सल अकॅडमी पुसद द्वारे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या सिरीजमध्ये आपण अंकगणित ही मालिका बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी सर्वात पहिलं प्रकरण जे आहे ती संख्या मालिका प्रकरण आहे, जे आपणास स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचा अभ्यास आपण आज घेणार आहोत. तर बघूया संख्या मालिका पहिला चॅप्टर. तर संख्या मालिका या टॉपिकमध्ये आपल्याला 11 प्रकारच्या संख्या शिकायच्या आहेत. त्यामध्ये पहिली संख्या जी आहे ती आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या यालाच पूर्णांक संख्या असं देखील म्हटलं जाते. पूर्ण संख्या यालाच पूर्णांक संख्या असं देखील म्हटलं जाते. आपण याची थोडक्यात व्याख्या बघू. तर पूर्ण संख्या म्हणजे ज्या पूर्ण स्वरूपातील संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. यामध्ये धन व ऋण दोन्ही प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो. तसेच शून्य ही देखील पूर्णांक संख्या असते. ठीक आहे. जर पूर्ण संख्येची किंवा पूर्णांक संख्येची व्याख्या आपण बघितली या ठिकाणी, ज्या पूर्ण स्वरूपातील संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. यामध्ये धन व ऋण दोन्ही प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो. तसेच शून्य ही देखील पूर्णांक संख्या असते. म्हणजे काय तर आपण बघूया. या ठिकाणी शून्य आहे. शून्याच्या नंतर येणाऱ्या पूर्ण संख्या कोणत्या असतात? तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या संख्या येणार. ठीक आहे. आणि ऋण संख्या म्हणजे शून्याच्या अलीकडे येणाऱ्या -1, -2, -3, -4, -5 इत्यादी अनंत पर्यंतच्या संख्या येणार. म्हणजे ह्या ज्या संख्या असतात या संख्यांना आपण पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असं म्हणतो. यामध्ये अपूर्ण स्वरूपातल्या संख्या जसं 3.5, 2.12, 8.145 या प्रकारच्या संख्या किंवा 3/7, 8/9, 1/3, 2.3/5 या स्वरूपातल्या अपूर्ण संख्या येणार नाहीत. ह्या संख्या ज्या आहेत ह्या अपूर्ण स्वरूपातल्या संख्या आहेत आणि ह्या ज्या संख्या असतात या स्वरूपातल्या त्या पूर्ण स्वरूपातल्या संख्या असतील. मग ह्या 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी कितीही अंकी असू शकतात, फक्त ह्या पूर्ण स्वरूपातल्या संख्या असणं आवश्यक असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असं म्हणतो. यानंतर बघूया आपण दुसऱ्या प्रकारची संख्या, ती आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. 2 नंबरची संख्या आपण बघत आहोत, नैसर्गिक संख्या. आता ह्या ज्या नैसर्गिक संख्या असतात आपण आधीपासून बघत आलेलो आहोत. नैसर्गिक संख्या म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या म्हणतो. परंतु यामध्ये शून्य किंवा ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्यामध्ये समाविष्ट होत नाहीत. जसं आता या ठिकाणी 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंतपर्यंत वाढत जाणाऱ्या फक्त धनसंख्या म्हणजे नैसर्गिक संख्या होय. म्हणजे काय तर या ठिकाणी मी लिहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इत्यादी अनंत
पर्यंतच्या संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या होईल बरोबर आहे यामध्ये काय होतं तर शून्य ही जर संख्या दिलेली असली तर ही नैसर्गिक संख्या असणार नाही किंवा -1 किंवा -2 ह्या संख्या जरी दिलेल्या असतील तर ह्या नैसर्गिक संख्या नाहीत ठीक आहे शून्य -1 -2 किंवा आणखी या पद्धतीच्या माइनस संख्या जर असतील तर त्या नैसर्गिक संख्या नाहीत तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत फक्त 1 2 3 4 5 6 7 8 अशा दोन अंकी तीन अंकी चार अंकी जितक्याही अंकी संख्या असतील त्या फक्त धन स्वरूपातल्या संख्या असायला पाहिजेत आणि पूर्ण संख्या असायला पाहिजेत आणि शून्य व्यतिरिक्त असायला पाहिजेत शून्य किंवा माइनस वाल्या संख्या ह्या नैसर्गिक संख्या असणार नाहीत तर हा झाला नैसर्गिक संख्येच्या बाबतीतला नियम आणि दुसरी प्रकारची संख्या यानंतर आपण बघणार आहोत तिसऱ्या प्रकारची संख्या ती आहे समसंख्या या नैसर्गिक संख्यांचे दोन प्रकारे विभाजन केले जाते त्यामध्ये एक आहे समसंख्येमध्ये व्याख्या बघू आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो जसं उदाहरणार्थ आता संख्या बघू आपण जसं उदाहरणार्थ आपण बघत आहोत 1520 1520 या संख्येमध्ये एकक दशक शतक हजार अशा पद्धतीच्या संख्येमध्ये स्थान आपण मोजत असतो तर त्यामधील शून्य ही संख्या एकक स्थानी आहे आणि शून्य जरी ही संख्या एकक स्थानी आहे याचाच अर्थ ही संख्या समसंख्या आहे बरोबर मग या ठिकाणी जर 17326 अशी संख्या आली तर एकक स्थानी सहा आलेला आहे व्याख्येमध्ये सहा आहे बरोबर तसंच 5838 यामध्ये एकक स्थानी आठ आहे 11,36,754 यामध्ये एकक स्थानी चार आहे तसेच 31,27,612 यामध्ये एकक स्थानी काय आहे दोन आलेला आहे म्हणून ह्या सर्व संख्या कशा आहेत समसंख्या आहेत आणि समसंख्या जेव्हाही आपल्याला ओळखायच्या असतील तर तेव्हा त्यांचं एकक स्थान बघायचं एकक स्थानी जर समस्वरूपातला अंक दिसत असला यामध्ये शून्य ही समसंख्या नाही आहे शून्य ही समसंख्या नाही परंतु एकक स्थानी जर शून्य आली तर ती संख्या मात्र समसंख्या होते बरोबर आहे आपण समसंख्या बघत आहोत नैसर्गिक संख्यांचं रूपांतर दोन प्रकारच्या संख्यांमध्ये होते एक नैसर्गिक संख्या एक समसंख्या व दुसरी विषम संख्या ठीक आहे तर त्यामध्ये आता समसंख्येमध्ये एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक जर दिसले तर त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो ठीक आहे यानंतरची संख्या आहे आपली विषम संख्या चार नंबरची संख्या बरोबर तर विषम संख्येमध्ये समसंख्येसारखंच आपल्याला बघायचं आहे विषम संख्या जी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो मग बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो मग यांची उदाहरणं बघायची झाल्यास यामध्ये 5411 यामध्ये एकक स्थानी एक आलेला आहे 74623 2,26,026,975 7,28,717
3,25,32,629 या प्रत्येक संख्येमध्ये बघा चार अंकी संख्या असो पाच अंकी संख्या असो सहा अंकी असो सात अंकी असो किंवा आठ अंकी संख्या असो संख्या कितीही मोठी जरी असली तरी त्यांच्या एकक स्थानी जो अंक आलेला आहे तेवढाच आपल्याला बघायचा आहे आणि त्या एकक स्थानी जर 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कुठला अंक दिसत असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो बरोबर आहे मग विषम संख्या ओळखण्यासाठी फक्त आपल्याला ह्याच गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे सम संख्या ओळखायची असेल तर 0 2 4 6 8 हे अंक बघायचे आणि विषम संख्या बघायची असेल तर 1 3 5 7 9 हे अंक लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरोबर यानंतर आपण बघणार आहोत 5 नंबरची संख्या मूळ संख्या आता मला सांगा मूळ संख्या ह्या कशा असतात तर मूळ संख्या ज्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत त्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो बरोबर मग मूळ संख्या कोणत्याही पाड्यात न येणाऱ्या संख्या म्हणजे कोणत्या तर यामध्ये 1 किंवा 0 ही संख्या येणार नाही ही संख्या सुरुवात होते 2 पासून मग पहिली मूळ संख्या येते 2 त्यानंतर येते 3 त्यानंतर येते 5 7 नंतर 11 13 17 19 23 29 31 37 41 43 44 53 59 61 67 71 73 73 नंतर 79 83 89 आणि 97 तर या 1 पासून 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्या आपल्याला पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही याला सम संख्या किंवा विषम संख्या प्रमाणे आपल्याला एकक स्थानी दशक स्थानी संख्या येणारी लक्षात ठेवण्यासारखी नाही तर यामध्ये आपल्याला 1 पासून 100 पर्यंतच्या किमान मूळ संख्या ह्या पाठ करणं आवश्यक आहे या संख्या कुठल्याही पाड्यात येत नाहीत ह्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात म्हणून त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो या ठिकाणी व्याख्याही लिहून देतो तुमच्या माहितीसाठी तर या ठिकाणी व्याख्या लिहिलेली आहे ज्या संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्याच पाढ्यात येतात म्हणजेच ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना आपण अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो ठीक आहे बघा या ठिकाणी मी 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 ह्या संख्या आहेत ह्या एकूण 25 संख्या आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ह्या 15 संख्या 1 पासून 50 पर्यंतच्या आल्या त्याच्यानंतर 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 टोटल 25 संख्या आहेत ज्या मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या फक्त 100 पर्यंतच असतात असं नाही मूळ संख्या ह्या 100 च्या नंतरही आहेत जसं 101 ही मूळ संख्या आहे परंतु 100 पर्यंतच्या जनरली स्पर्धा परीक्षेसाठी मूळ संख्या विचारल्या जातात आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे ह्या तुम्हाला पाठांतरच कराव्या लागतील बरोबर म्हणून ह्या मूळ संख्या मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत ह्या व्यवस्थित पाठ करायच्या आहेत बरोबर यानंतर आपण बघणार आहोत संयुक्त संख्या ही 5 नंबरची संख्या होती मूळ संख्या यानंतर 6 नंबरची संख्या आपल्याला बघायची आहे संयुक्त संख्या त्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊ आता ज्या मूळ संख्या नाहीत ज्या मूळ संख्या नाहीत त्या उरलेल्या सर्व संख्या म्हणजे काय असतात संयुक्त संख्या असतात मग संयुक्त संख्यांमध्ये त्या संयुक्त संख्या कोणत्या असतात आणि संयुक्त संख्येची व्याख्या काय
तर मूळ संख्येची व्याख्या आपण बघितली होती मूळ संख्या ज्या संख्या कोणत्याही पाढ्यात येत नाहीत त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो मग ज्या संख्या इतर कोणत्याही संख्येच्या पाढ्यात येतात त्यांना आपण काय म्हणायला पाहिजे संयुक्त संख्या म्हणायला पाहिजे मग ज्या संख्या स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांच्या पाढ्यातही येतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात मग ज्या संख्या स्वतः व्यतिरिक्त इतरही संख्यांच्या पाढ्यात येतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात आपण असं लिहिलं या ठिकाणी पहिली संयुक्त संख्या कोणती असायला पाहिजे तर आपण बघितलं की दोन आणि तीन ही मूळ संख्या होती मग संयुक्त संख्या एक आली मूळ संख्येमध्ये एक ही संख्या आली नव्हती म्हणजे संयुक्त संख्येमध्ये यायला हवी का तर एक किंवा शून्य ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही तर ती संख्या इतर घ्यायची नाही मग दोन आणि तीन मूळ संख्येमध्ये जर गेली तर सर्वात आधीची सर्वात पहिली संयुक्त संख्या कोणती येणार तर ती येणार चार सर्वात लहान पहिली संयुक्त संख्या कोणती असणार चार चार ही संख्या चारच्या पाढ्यात तर येतेच परंतु दोनच्या पाढ्यात देखील येते म्हणून ही संयुक्त संख्या आहे बरोबर मग चार नंतर येणारी तशी संख्या कोणती सहा सहा नंतर येणारी कोणती आठ आठ नंतर येणारी आता चार सहा आठ घेतली म्हणून दहा यायला हवी का नाही तर या ठिकाणी चार सहा आठ झाल्याच्या नंतर येणारी संयुक्त संख्या नऊ आहे आता नऊ ही संख्या कशी आली तर नऊ ही संख्या नऊच्या पाड्यात तर येतेच परंतु तीनच्या पाड्यात देखील येते म्हणून त्याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो मग सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला गेला तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती असणार नऊ ही असणार आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती विचारली तर उत्तर येणार चार लक्षात आलं मग या प्रकारे नऊ नंतर येणार दहा दहा नंतर येणार बारा चौदा पंधरा सोळा अठरा वीस इत्यादी आता मला सांगा या पद्धतीनं संयुक्त संख्यांचा आपण जर विचार केला तर एक पासून शंभर पर्यंत किती संयुक्त संख्या असायला हव्यात तर एक पासून शंभर पर्यंत आपल्याकडे चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत किती आहेत चौऱ्याहत्तर कधीपासून एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती होत्या पंचवीस पंचवीस आणि चौऱ्याहत्तर किती झाले नव्याण्णव मग नव्याण्णव संख्या का झाल्या एक पासून शंभर पर्यंत कारण एक ही संख्या त्याच्यात समाविष्ट नाही एक ही संख्या संयुक्त संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही म्हणून लक्षात ठेवायचं की संयुक्त संख्या कशाला म्हणायचं आहे तर ज्या संख्या स्वतःच्या पाड्यात येतात आणि दुसऱ्याही संख्येच्या पाड्यात येतात त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो संयुक्त संख्या पाठांतर करण्याची आवश्यकता नाही का पाठांतर करण्याची आवश्यकता नाही कारण जर तुम्ही मूळ संख्या पाठ केलेल्या आहेत ज्या कमी स्वरूपातल्या संख्या आहेत त्या जर तुम्ही पाठ केलेल्या आहेत तर संयुक्त संख्या पाठांतराची आवश्यकता पडत नाही लक्षात आलं यानंतर आपण बघणार आहोत आता सात नंबरची संख्या सहमूळ संख्या सहमूळ संख्या आता या सहमूळ संख्येमध्ये काय आहे तर बरेच जणांनी लॉजिक लावलेलं असते की सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्येसह आलेली संख्या म्हणजे सहमूळ संख्या असेल परंतु तसं नाही सहमूळ संख्येचा अर्थ मूळ संख्येच्या सोबत आलेली संख्या असा होत नाही तर त्यामध्ये काय आहे दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला जर फक्त एकने भाग जात असेल तर त्या संपूर्ण गटाला सहमूळ संख्या असे म्हणतात म्हणजे काय बघा दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला जर फक्त एकने भाग जात असेल तर त्या संपूर्ण गटाला सहमूळ संख्या असे म्हणतात असं सांगितलेलं आहे म्हणजे काय आता या ठिकाणी लिहिलं मी दोन आणि तीन या दोन आणि तीनला दोनला जर मला भागायचं असेल तर दोनने भागू शकतो परंतु तीनला
2 ने भाग जाऊ शकतो का नाही जाऊ शकत मग 3 ला जर मला भागायचं असेल तर 3 ला 3 ने भागू शकतो परंतु या 2 ला भागू शकतो का नाही भागू शकत म्हणजे मला 2 आणि 3 ला जर एकाच संख्येने भागायचं असेल तर त्याला फक्त मला 1 नेच भागावं लागेल जसं मग आता या ठिकाणी 4 आणि 5 आता 4 आणि 5 पैकी 4 ला मी 4 ने भाग देऊ शकतो किंवा 2 ने देखील भाग देऊ शकतो तसंच 4 ने किंवा 2 ने या 5 ला भाग देऊ शकतो का नाही देऊ शकत म्हणजे या 4 5 ह्या गटाला आपल्याला काय म्हणता येईल सहमूळ संख्या म्हणता येईल बरोबर मग या ठिकाणी तशाच पद्धतीने 5 6 7 तीन संख्या जरी दिलेली असली एका गटात तरी 5 6 7 ही संख्या काय आहे या संख्या सहमूळ संख्या आहेत मग या ठिकाणी 8 आणि 9 आता आपण बघितलं की या प्रत्येक संख्येमध्ये 1 किंवा 2 मूळ संख्या आलेले आहेत पण 8 आणि 9 ह्या दोन्ही संयुक्त संख्या आहेत 8 आणि 9 या दोन्ही संयुक्त संख्या जरी असतील तरी या दोन्ही संख्यांच्या गटाला आपल्याला सहमूळ संख्याच म्हणावं लागेल मग यांना सहमूळ संख्या म्हणण्याचं कारण काय कारण 8 ला जर मला भागायचं असेल तर 8 ला मी 4 ने भाग देऊ शकतो 2 ने भाग देऊ शकतो किंवा 8 ने भाग देऊ शकतो परंतु 4 2 आणि 8 या तिन्ही संख्यांनी 9 ला भाग जात नाही 9 ला जर भागायचं असेल तर त्याला फक्त 3 नेच भागावं लागेल किंवा 9 ने भागावं लागेल बरोबर मग या 3 ने किंवा 9 ने या 8 ला भाग जातो का नाही जात म्हणून 8 आणि 9 ह्या दोन्ही संख्या जेव्हा एकत्र लिहिल्या असतील त्या गटाला आपल्याला काय म्हणावं लागेल सहमूळ संख्येचा गट म्हणावं लागेल लक्षात आलं मग या पद्धतीने मग 14 15 जरी असेल किंवा 20 21 22 जरी असेल तर या सर्व संख्यांचे गट काय आहेत सहमूळ संख्यांचे गट आहेत मग याच ऐवजी जर या ठिकाणी मी 3 6 असा गट दिलेला असेल तर 3 6 हा गट सहमूळ संख्येचा गट आहे का यांना सहमूळ संख्या म्हणायचं का तर याला सहमूळ संख्या म्हणायचं नाही सहमूळ संख्या नाही ही जी संख्या दिलेली आहे मी ही सहमूळ संख्या नाही का सहमूळ संख्या नाही 3 आणि 6 तर 3 आणि 6 ला 3 ने भाग जातो 3 ला आणि 6 ला देखील 3 ने भाग जातो दोन्ही संख्येला जर 3 ने भाग जात आहे तर ती संख्या या नियमात बसत नाही या नियमात आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रत्येक संख्येला जर भागायचं गरज पडली समजा 8 आणि 9 ला मला एकत्र भागायचं आहे तर मी 2 ने किंवा 3 ने भाग न देता मी मला याला 1 नेच भाग द्यावा लागेल परंतु 3 आणि 6 ला भाग देत असताना मी 3 ने भाग देऊ शकतो 3 एक 3 म्हणू शकतो 3 2 6 म्हणू शकतो तसंच या ठिकाणी आता 5 10 15 हा जरी गट दिलेला असला तरी देखील हा सहमूळ संख्येचा गट नाही का नाही कारण याला मी 5 ने भाग देऊ शकतो 5 एक 5 5 2 10 5 3 15 मग लक्षात आलं सहमूळ संख्या कशाला म्हणायचं आहे तर जो गट दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांना फक्त आणि फक्त कितीने भाग गेला पाहिजे 1 ने भाग गेला पाहिजे इतर कोणत्याही संख्यांनी भाग जाता कामा नाही त्यांना म्हणतात आपण सहमूळ संख्या ही झाली 7व्या नंबरची आवश्यक संख्या यानंतर आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या 8व्या प्रकारची संख्या जोडमूळ संख्या 8 नंबरची संख्या या जोडमूळ संख्येमध्ये काय आहे तर नावाप्रमाणेच जोडलेल्या ज्या मूळ संख्या असतात त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो आता मूळ संख्या मी तुम्हाला मगाशी सांगितल्या की एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत मग या 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती असतील तर त्याही लिमिटेड आहेत तर ह्या जोडमूळ संख्या फक्त 8 आहेत आता जोडमूळ संख्या म्हणजे जोडी आहे कशाची जोडी आहे मूळ संख्यांची जोडी आहे मग मूळ संख्यांची जोडी घ्यायची तर कोणती घ्यायची असं नाही समजा 2 घेतली आणि 7 घेतली 2 आणि 7 दोन्ही मूळ संख्या जरी असतील तर 2 आणि 7 ही मूळ संख्यांची जोडी होईल का नाही मूळ संख्यांची अशी जोडी घ्यायची आहे की ज्यांच्यातील फरक 2 असला पाहिजे आणि त्या दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी असणं आवश्यक आहेत या ठिकाणी व्याख्या लिहू आपण ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे अशा प्रत्येक जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात आता म्हणजे काय लक्षात घ्या या ठिकाणी समजा 2 आणि 3 2 आणि 3 ही संख्या घेतली मी 2 आणि 3 यामधला फरक 2चा आहे का नाही ह्या दोन्ही मूळ संख्या असून चालणार नाहीत तर या दोन संख्यांमधला फरकही किती असला पाहिजे 2चा असला पाहिजे मग फरक 2चा येण्यासाठी 2 आणि 3 ही संख्या चालणार नाही या ठिकाणी पहिली जोडमूळ संख्या आहे 3 आणि 5
तीन आणि पाच मधला फरक कितीचा आहे दोनचा म्हणून ही पहिली जोडमूळ संख्या झाली मग आता तुम्ही म्हणाल पाच संख्या इकडे घेतली तर पाच संख्या इकडे चालेल की नाही चालेल तर पाच संख्या पुन्हा जरी आली तरी चालेल परंतु त्यालाच लागून येणारी संख्या कोणती येते पाच आणि सात तर पाच आणि सात मधला फरक कितीचा आहे दोनचा पाच आणि सात मधला फरक दोनचा आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून ही एक जोडमूळ संख्या झाली एक जोडमूळ संख्या ही दुसरी जोडमूळ संख्या ही या दोन्ही संख्यांच्या ग्रुपला आपण जोडमूळ संख्या म्हणतो ही एक ही दुसरी यानंतर तिसरी जोडमूळ संख्या कोणती असणार अकरा तेरा यामधलाही फरक कितीचा आहे दोनचा त्यानंतर येणारी सतरा एकोणीस यानंतर येणारी एकोणतीस एकतीस ही पाचवी जोडमूळ संख्या त्यानंतर येणारी एक्केचाळीस त्रेचाळीस त्यानंतर एकोणसाठ एकसष्ट आणि त्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण किती जोडमूळ संख्या झाल्या आठ जोडमूळ संख्या झाल्या आणि प्रत्येकातला फरक बघा कितीचा आहे दोनचा फरक आहे आता आपण जर विचार केला की इथे या ठिकाणी म्हटलं मी तेवीस आणि एकोणतीस मग तेवीस आणि एकोणतीस ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का नाही ही जोडमूळ संख्येची जोडी नाही का बरं नाही कारण तेवीस आणि एकोणतीस या जरी दोन्ही मूळ संख्या असतील तरी या दोन्हीतला फरक जो आहे तो फरक कितीचा आहे सहाचा फरक आहे सहाचा फरक चालतो का आपल्याला नाही चालत मग याऐवजी काही जण म्हणतात मग आता तेरा आणि पंधरा घेतली मग तेरा आणि पंधरा घेतली तर यातला फरक दोन आहे म्हणून हे लगेच मूळ संख्या दोन मूळ संख्या आहे असं म्हणायचं का नाही हे देखील म्हणायचं नाही कारण का नाही म्हणायचं यामध्ये तेरा ही जरी मूळ संख्या असली तरी पंधरा मूळ संख्या नाही ना पंधरा ही संयुक्त संख्या आहे मग संयुक्त संख्येसोबत येणारी जोडी जोडमूळ संख्या होईल का नाही होणार म्हणून ह्या दोन्ही स्वरूपातल्या नाहीत तर एक पासून शंभर पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत फक्त आठ जोडमूळ संख्या आहेत आणि ह्या त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत लक्षात आलं ठीक आहे यानंतर आपण बघू नऊ नंबरची संख्या त्रिकोणी संख्या ठीक आहे त्रिकोणी संख्या ह्या देखील अतिशय महत्वाचा भाग आहे त्रिकोणी संख्या ठीक आहे आता याला ढोबळमानाने आपण व्याख्या तयार केलेली आहे की तीन संख्यांच्या संयोगाने तयार झालेली संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय ठीक आहे काय म्हणू आपण याला तीन संख्यांच्या संयोगाने तयार झालेली संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय तीन संख्यांच्या संयोगाने कशी तयार होणार या ठिकाणी याला एक सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी हे सूत्र आपण लिहू त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची झाली तर कशी काढायची या ठिकाणी आहे एन कंसात एन प्लस वन आणि भागीला दोन आता एन इंटू एन प्लस वन अपॉन टू म्हणजेच काय तर या एनचा अर्थ आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या हा टॉपिक झाला आपला नैसर्गिक संख्येमध्ये आपण संख्या कुठून बघितल्या एक या अंकापासून आपण संख्या बघितलेल्या आहेत मग एन या संख्येला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो या ठिकाणी आपण कोणतीही नैसर्गिक संख्या घेऊ शकतो मग या नैसर्गिक संख्येलाच पाया असंही म्हटलं जाऊ शकते मग पाया पाया म्हणजे बावीस छेद सात वाला पाया नाही पाया म्हणजे बेस याचा बेस म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे याला पायाही शब्द म्हटलं जाईल किंवा नैसर्गिक संख्याही म्हटलं जाईल मग या यांची किंमत आपण सुरुवातीपासून घेऊया सुरुवातीपासून यांची किंमत घ्यायची आहे म्हणजेच काय करायचं आहे नेमकं तर सुरुवातीपासून यांची किंमत घेत असताना एक ही किंमत घेतली या यांची म्हणजेच इथं चिन्ह कुठलंच नाही म्हणजे इथे येणार गुणाकार या यांची किंमत आपली किती घेतलेली आहे एक एक अधिक एक म्हणजे किती येणार इथं दोन म्हणजे इथं एक जर घेतलं तर इथं किती येणार दोन इथं जर दोन घेतलं तर इथं किती येणार तीन इथं तीन घेतलं तर इथं चार इथं पाच घेतलं तर इथं सहा इथं आठ घेतलं तर इथं नऊ एक संख्या वाढून पुढची संख्या घ्यायची आहे आलं लक्षात मग याला भागीला किती आहे दोन एक गुणिला दोन दोन एक दोन भागीला दोन दोनला दोनने भाग दिला बे एक बे बे एक बे एक छेद एक छेदातला एक जर आलेला असला तर छेदातला एक लिहायची आवश्यकता नसते म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे फक्त एक एक ही काय झाली सर्वात लहान त्रिकोणी संख्या म्हणजे सर्वात पहिली त्रिकोणी संख्या किती आहे एक आहे आता याच्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे मग याच्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर इथे एक घेतली नैसर्गिक संख्या आपण इथं किती घ्यायची दोन मग दोन त्रिकोणी संख्या घेतली एक नंतर किती घेतली दोन दोन नंतर इथे किती यायला पाहिजे दोन अधिक एक म्हणजे तीन भागीला किती दोन आता या ठिकाणी तीन दोन्ही सहा भागीला दोन बे एक बे बे त्रिक सहा किती आलं उत्तर तीन तीन ही झाली दुसरी नैसर्गिक दुसरी त्रिकोणी संख्या
आता याच्यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे तर तिसरी त्रिकोणी संख्या काढत असताना काय करणार आपण इथं 1 घेतला इथं 2 घेतलं यांची किंमत आता यांची किंमत किती घ्यायची आपल्याला 3 मग यांची किंमत 3 घेतलेली आहे तर 3 गुणिला 4 भागिला 2 या ठिकाणी बघा 3 चौक 12 भागिला 2 बेसखम 12 उत्तर किती आलं 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या यानंतर चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे तर 4 गुणिला 5 भागिला 2 4 5 20 भागिला 2 2 1 2 2 आहे 20 10 ही झाली चौथी त्रिकोणी संख्या या प्रकारे आपण कितीही त्रिकोणी संख्या काढायची असली तर या पद्धतीने काढू शकतो जसं आता नैसर्गिक संख्या किंवा पाया आपल्याला प्रश्न दिलेला आहे प्रश्न अशा पद्धतीचा असतो एका त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती बघा प्रश्न काय लिहिला आपण एका त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती मग या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला काय करायचं आहे नेमकं तर 25 ही संख्या नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी घ्यायची म्हणजे इथे घ्यायची या 25 ला गुणिला किती येणार 26 25 अधिक 1 26 भागिला किती येणार 2 आता तुम्ही म्हणाल की 25 आणि 26 चा गुणाकार करून याला 2 ने भागायचा आहे तर 2 ने भाग देत असताना तुम्ही सुरुवातीला जरी भाग दिला जसं आता या ठिकाणी होतं 2 गुणिला 3 भागिला 2 तर 2 1 2 2 1 2 तुम्ही इथे जरी भाग दिला असता तर याचं उत्तर आलं असतं 3 1 3 आलं असतं बरोबर या ठिकाणी बघा 2 1 2 2 1 2 1 1 1 आलं असतं उत्तर 1 या ठिकाणी 2 1 2 2 2 4 3 2 6 उत्तर आलं असतं म्हणून आधी गुणाकार करण्याच्या ऐवजी आधी भागाकार जरी केला तरी काही फरक पडत नाही बघा इकडे 2 1 2 2 1 2 2 त्रिक 6 मग 13 5 65 46 6 13 2 26 26 6 32 आता ही जी 325 आहे ही झाली त्रिकोणी संख्या या प्रश्नाचं उत्तर हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे या स्वरूपात मी तुम्हाला समजावून सांगितलं की त्रिकोणी संख्या जर काढायची झाली आणि या स्वरूपाचा प्रश्न आला तर तो आपण कसा सोडवतो तर पाया म्हणजे नैसर्गिक संख्या इथं 25 घेतला आपण इथं त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची 25 नंतर येणारी 26 भागिला 2 या 2 ने आपण याला भाग दिला भागाकाराला 13 या 13 ला गुणायचं 25 ने याचा गुणाकाराला 325 325 ही झाली त्रिकोणी संख्या बरोबर आहे मग ही त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक संख्या मालिका पण आहे त्या संख्या मालिके थ्रू ही आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो ती कशी तर या पद्धतीने दुसरी एक व्याख्या लिहून देतो बरोबर या ठिकाणी 1 पासून अंकात लिहितो 1 पासून 2 3 4 5 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात आता म्हणजे काय हे आपण बघू आपण त्रिकोणी संख्या इथं काढलेल्या आहेत पहिली त्रिकोणी संख्या 1 आली होती आपली त्याच्यानंतर 3 आली होती नंतर 6 आली होती नंतर 10 आली होती मग ही व्याख्या काय सांगते बघा 1 पासून 2 3 4 5 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणजे काय पहिली संख्या घ्यायची 1 आता 1 नंतर 1 पासून हे घेतलं 2 3 4 5 6 इत्यादी फरकाने फरकाने म्हणजे काय तर 1 नंतर 2 चा फरक घ्यायचा 1 मध्ये 2 मिळवले किती होतात 3 3 मध्ये किती मिळवायचे 3 मिळवायचे 3 आणि 3 6 मग आता इच्छात 2 मिळवले यातला फरक 2 चा यामधला फरक 3 चा आता फरक किती पाहिजे 4 चा 6 आणि 4 10 आता फरक 5 चा किती येणार 15 यानंतर 6 चा फरक 21 यानंतर 7 चा फरक 28 यानंतर 8 चा फरक 36 यानंतर 9 चा फरक 45 यानंतर 10 चा फरक 55 यानंतर 11 चा फरक 66 यानंतर 12 चा फरक 78 इत्यादी या संख्या काय होतात वाढत राहतात यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो पहा पहिली त्रिकोणी संख्या किती आहे 1 दुसरी किती आहे 3 तिसरी किती होती 6 चौथी किती होती 10 आता समजा मला पाचवी संख्या काढायची असती इथं तर पाचवी संख्या घेताना नैसर्गिक संख्या किती घेतली असती मी 5 गुणिला किती 6 भागिला 2 बेत्रिक 6 5 त्रिक 15 आली बरोबर 15 या प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येऊ शकतात त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र मी तुम्हाला दिलेलं होतं की एन इंटू एन प्लस वन अपॉन टू
यानुसार आपण काय करतो त्रिकोणी संख्या काढतो तर शॉर्टकट मध्ये ही त्रिकोणी संख्या जर काढायची गरज पडली आपल्याला तर या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो यावर आधारित ही काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग ही वेगळ्या प्रकारचे प्रश्न कशी असतात ते आपण बघू खालच मोडतोय मी एकवीस ही त्रिकोणी संख्या असणाऱ्या नैसर्गिक एकवीस ही त्रिकोणी संख्या असणारी नैसर्गिक संख्या कोणती या प्रकारचा समजा प्रश्न विचारला गेला एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या त्याची कोणती आहे ही काढायची आहे जसं आपल्याला काय होतं नैसर्गिक संख्या इथे एकवीस गुणिले बावीस भागिले दोन लिहून चालणार नाही या प्रश्नात ही क्रिया करून चालणार नाही ही एकवीस काय सांगितलेली आहे त्रिकोणी संख्या सांगितलेली आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ही संख्या एक्स आहे आणि ही संख्या एक्स प्लस वन आहे भागिला दोन आहे किंवा ही संख्या एन आहे ही एन प्लस वन आहे याचं उत्तर तुम्हाला एकवीस हवं आहे मग हे एकवीस उत्तर आणायचं असेल तर काय करायचं या एकवीस आणि दोनचा काय करायचा आहे आपसात गुणाकार करायचा आहे एकवीस गुणिला दोन हे झाले बेचाळीस या बेचाळीसचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत बेचाळीसचे अवयव पाडताना काय करायचं बेचाळीस बेचाळीसपेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे बेचाळीसपेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे तर बेचाळीसपेक्षा मोठी वर्गसंख्या एकोणपन्नास आहे एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे तर तो सातचा वर्ग आहे एकोणपन्नासपेक्षा मोठी वर्गसंख्या एकोणपन्नास आहे आणि एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे आणि बेचाळीसपेक्षा लहान वर्गसंख्या आहे छत्तीस छत्तीस ही सहाचा वर्ग आहे मग सहा आणि सातचा गुणाकार बेचाळीस येतो का तर येतो साईन सात बेचाळ मग या ठिकाणी सहा आपण घेऊ शकतो सहा प्लस एक म्हणजे इथं सात घेऊ शकतो तर एन म्हणजेच काय असते एन म्हणजेच असते नैसर्गिक संख्या मग एन म्हणजे नैसर्गिक संख्या असते तर तुम्हाला विचारलेला आहे असणारी नैसर्गिक संख्या कोणती तर उत्तर आलेलं आहे सहा मग या प्रकारे आपण कोणत्याही संख्या काढू शकतो आता आपण जसं काढलं होतं तीनशे पंचवीस मग या ठिकाणी तीनशे पंचवीस जर घेतलेला आहे तर तीनशे पंचवीस घ्यायचं असेल तर कसं काढणार या ठिकाणी एन गुणिला एन प्लस वन आहे भागीला दोन आहे इथं तीनशे पंचवीस आहे तर याला तीनशे पंचवीस गुणिला दोन करावं लागेल तीनशे पंचवीस गुणिला दोन दहा हजाराला एक बेदोनी चार आणि पाच व्यतिरिक सहा सहाशे पन्नास सहाशे पन्नास पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती सहाशे पन्नास पेक्षा मोठी वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे तर सहाशे पन्नास पेक्षा मोठी वर्गसंख्या सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस ही पंचवीसचा वर्ग आणि सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर आहे सहाशे शहात्तर कशाचा वर्ग आहे सव्वीसचा मग सव्वीस आणि पंचवीसचा जर गुणाकार केला तर इतका येतो का ते तपासून पहा पंचवीस सख दीडशे हातचे आले पंधरा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि पंधरा पासष्ट म्हणजे याचा गुणाकार हा येतो सव्वीस आणि पंचवीस त्या दोन संख्या आहेत त्यापैकी एन म्हणजे नैसर्गिक संख्या कोणती असणार पंचवीस असणार म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार पंचवीस या प्रकारेही आपण नैसर्गिक संख्याही काढू शकतो आणि त्रिकोणी संख्याही काढू शकतो म्हणून या सूत्राचा अवलंब करून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत या स्वरूपात संख्या विचारल्या जातात ठीक आहे यानंतर आपण दहाव्या प्रकारची संख्या आपण बघणार आहोत ती आहे परिमेय संख्या आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या दोन प्रकारच्या संख्या आहेत दहा आणि अकरा नंबरला बरोबर यामध्ये कंपॅरिझन टाइम लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्ती सोपं जाईल या ठिकाणी मी लिहिलेलं आहे दहा नंबर परिमेय संख्या इकडे लिहिलेलं आहे अकरा नंबर अपरिमेय संख्या बघू आपण यामध्ये परिमेय आणि अपरिमेयमध्ये काय फरक आहे तर या ठिकाणी सुरुवातीला उदाहरण लिहितो मी काही इथं लिहिलेलं आहे मी वर्गमुळात छत्तीस वर्गमुळात एकोणपन्नास वर्गमुळात पंचवीस इथे लिहिलं मी वर्गमुळात अठरा वर्गमुळात बावीस वर्गमुळात पंधरा परत या ठिकाणी लिहिलं मी तीन छेद आठ पाच छेद दोन नऊ छेद चार या ठिकाणी लिहिलं सात छेद तीन अकरा छेद सहा
आणि 25/9 ठीक आहे. आता या दिलेल्या संख्या ज्या आहेत ह्या परिमेय संख्या आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या अपरिमेय संख्या आहेत. मग हे कशावरून ओळखलं मी की परिमेय आणि अपरिमेय कशावरून आहेत? या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे मी इथं वर्गमूळात 36. वर्गमूळात 36 याचा अर्थ काय? तर 36 चं वर्गमूळ आपण काढू शकतो. 36 चं वर्गमूळ किती आहे? 6. म्हणजे वर्गमूळात 36 जर दिलेलं आहे तर याचं उत्तर निघते आपलं 6. बरोबर. इथे वर्गमूळात 49 जर दिलेलं आहे तर याचं उत्तर निघते 7. 7 वर्ग आहे 49. इथे वर्गमूळात 25 दिलेलं आहे तर इथे उत्तर निघते 5. परंतु या ठिकाणी बघा वर्गमूळात 18 दिलेलं आहे. ही 18 18 ही वर्गसंख्या आहे का? 18 ही वर्गसंख्या नाही. त्याला मी काय करू शकतो? याला लिहू शकतो मी 9 × 2 = 18. मग काय होईल? 9 वर्गमूळ 3 निघेल, आतमध्ये शिल्लक राहतील 2. 3 × 2 = 2. याला आपण परत सोडवू शकतो का? याला आपण परत सोडवू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः निघत नाही. जसं या ठिकाणी उत्तर पूर्णतः निघालेलं आहे तसं इथं पूर्णतः उत्तर निघत नाही. त्यामुळे या संख्येला आपण म्हणतो अपरिमेय संख्या आणि याला म्हणतो आपण परिमेय संख्या. तसंच 22 स्वरूपात आहे. इथं 22 लिहिलेलं आहे. 22 आपण रूपांतर 11 × 2 = 22 जरी केलं तर 11 वर्गमूळ निघत नाही आणि 2 वर्गमूळ निघत नाही. त्यामुळे या ठिकाणी वर्गमूळात 22 हीच संख्या राहणार आणि वर्गमूळात 22 जर राहत असेल तर ती कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. तसंच 15 स्वरूपातही आहे. 15 जरी घेतलेला असेल इथे तर 3 × 5 = 15 शिवाय पर्याय नाही त्याला. याला आपण अवयव पाडू शकतो 3 × 5 = 15. 3 वर्गमूळ निघत नाही, 5 वर्गमूळ निघत नाही, म्हणजे 3 × 5 = 15 जसंच्या तसंच राहणार. वर्गमूळात 15 जर लिहिलेला आहे तर ही अपरिमेय संख्या आहे. परंतु ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत? परिमेय संख्या आहेत. तसंच आता हे झालं वर्गमूळाच्या बाबतीत. वर्गमूळ किंवा घनमूळ कुठल्याही संख्या असतील तरी चालेल, परंतु अशा प्रकारच्या अपूर्णांक स्वरूपातल्या संख्या जरी दिलेल्या असतील तरी त्यांच्यातही आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या ओळखता येणं गरजेचं असते. मग परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा 3/8 आहे. 3/8 अर्थ असतो 3 ला 8 ने भाग देणे. 3 ला 8 ने भाग देणे. मग या 3 ला 8 ने भाग देणे म्हणजे इथे भागाकार करून दाखवतो मी. 3 ला जर 8 ने भागायचं आहे तर इथे 8 भागाकारात घेतले. 8 × 0 = 0 उरले 3. या ठिकाणी पॉइंट दिला, इथे 1 वाढवला. 8 × 24 किती उरले? 6. परत 1 दिला. आता 0 आपण कितीही देऊ शकतो पॉइंटच्या नंतर, परत पॉइंट द्यायची आवश्यकता नाही. 8 × 7 = 56 उरले 4. परत 1 दिला. 8 × 5 = 40 बाकी राहिला 0. म्हणजे भागाकार संपला. 0.375 हे भागाकार आलेला आहे 3/8. यानंतर 5/2 भागाकार करायचा आहे. म्हणजेच काय? 5 भागायचं आहे आपल्याला 2 ने. 2 × 2 = 4 हत्साला 1. इथे पॉइंट दिला, इथे 0 आला. 2 × 5 = 10 बाकी राहिले 0. जेव्हा बाकी 0 राहिला भागाकार संपला. इथे 2.5 हा भागाकार आला. इथे 9 भागायचा आहे 4 ने. 4 × 2 = 8 उरला 1. पॉइंट दिला, इथे 1 0. 4 × 2 = 8 उरले 2. इथे 1 दिला. 4 × 5 = 20 बाकी राहिला 0. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भागील बाकी किती राहत आहे? 0 राहत आहे. म्हणजे भागाकार पूर्ण झाला. भागाकार पूर्ण झाला याचा अर्थ ह्या संख्या कोणत्या आहेत? परिमेय स्वरूपातल्या संख्या आहेत. पण अपरिमेय संख्येमध्ये काय घडते ते बघूया आपण. या ठिकाणी 7 ला 3 ने भागायचं होतं तर 7 ला मी 3 ने भागत आहे. 3 × 2 = 6 उरला 1. इथे दिला मी पॉइंट, इथे दिला 0. 3 × 3 = 9 उरला 1. परत 1 दिला. 3 × 3 = 9 उरला 1. आणखी 0 दिला. 3 × 3 = 9 उरला 1. बघा या ठिकाणी 2.333 आलं, परंतु इथे भागाकार पूर्ण झाला का? नाही. या ठिकाणी बघा भागाकार प्रत्येक ठिकाणी 0 आलेला होता, परंतु इथे भागाकार 0 आलेला आहे का? नाही आलेला. तसंच 11 भागायचं आहे आपल्याला. 11 ला 6 ने भाग दिला. 6 × 1 = 6 उरले 5. पॉइंट दिला, इथं 0. 8 × 8 = 4 उरले 2. परत 1 दिला. 3 × 18 उरले 2. 3 × 18 उरले 2. बाकी 2 राहत आहे प्रत्येक ठिकाणी. भाग पूर्ण जातो का? नाही जात. या ठिकाणी 25 भागायचं आहे मला 9 ने. 9 × 2 = 18 उरले 7. इथं पॉइंट दिला, इथं 0 आला. 9 × 7 = 63 उरले 7. परत 0 दिला. 9 × 7 = 63 उरले किती? 7.
प्रत्येक ठिकाणी 7 शिल्लक राहत आहे बाकी शून्य राहत आहे का नाही मग ज्यावेस भागाकार केल्यावर बाकी शून्य येते म्हणजे भागाकार पूर्ण होतो भागाकार पूर्ण होत असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो परंतु बाकी एखादी संख्या शिल्लक राहत असेल आणि भाग पूर्ण जात नसेल तशा वेळेस त्या संख्येला आपण म्हणतो अपरिमेय संख्या मग याची आपण व्याख्या लिहू शकतो व्याख्या सांगतो याची हे झाले उदाहरण ठीक आहे याची व्याख्या लिहून देतो या ठिकाणी मी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ज्या संख्येचे रूपांतरण पूर्णतः केले जाऊ शकते त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्येचे रूपांतरण पूर्णतः केले जाऊ शकत नाही त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात लक्षात आलं परिमेय संख्या जर असतील तर त्याचं रूपांतर पूर्णतः केलं जाऊ शकते आणि अपरिमेय संख्या जर असतील तर त्याचं रूपांतरण पूर्णतः केलं जाऊ शकत नाही मग यामध्येही धन परिमेय संख्या ऋण परिमेय संख्या किंवा धन अपरिमेय संख्या ऋण अपरिमेय संख्या असतात आणि धन व ऋण संख्येचा समावेश आपल्याला समजतो जसं मायनसमध्ये संख्या आली असेल तर त्याला ऋण म्हणतात आणि प्लसमध्ये संख्या आली असेल तर त्याला आपण धन म्हणतो मग या प्रकारच्या संख्यांचा समावेश जर धन आणि ऋणमध्ये येत असेल तर त्याला परिमेय अपरिमेय आपल्याला ओळखायला अडचण नाही ह्या झाल्या एकूण 11 प्रकारच्या संख्या ज्या संख्या मालिका टॉपिकमध्ये आपण बघितल्या आता पुढच्या भागात आपण याचं पुढचं रूपांतर बघू धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा पुढील भागात युनिव्हर्सल अकॅडमी पुसद तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद